सांगोला तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटविणार अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। तालुक्यात विकासाचे अनेक प्रश्न आहेत, भाजप सेनेमध्ये मतभेद असले तरी ते शेतकऱ्यांसाठी आहेत। येणाऱ्या काळात सांगोल्यात शिवशाही येणार असून शेतकऱ्यांना विविध योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणि बेरोजगारांसाठीही विविध योजना राबवून सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटविण्याचा प्रयत्न राहील असं अभिवचन सांगोला येथील प्रचार सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। महायुतीचे उमेदवार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर तानाजी सावंत, दीपक साळुंखे पाटील, रणजित मोहिते पाटील, बाबूराव गायकवाड, नगराध्यक्ष राणी माने, आनंदा माने, महायुतीचे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते। तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधताना भाजप सेना युतीने केलेल्या विविध विकास कामांचा पाढा वाचला, तर शेतकऱ्यांना कर्ज माफीपेक्षा कर्ज मुक्ती दिली जाईल, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचाय आणि सांगोला तालुक्यातील 50 वर्षाची परंपरा मोडीत काढण्यासाठी तुम्ही साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। तर यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।